स्वागत आहात रेनबो न्यूज हाक तुमची सादामची। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भावली धरणाचे जलपूजन। तालुक्याची जलवाहिनी असणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील भूसंपादनाकरिता अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या असून तालुक्याच्या शेतकऱ्यांचा मोठा त्याग आहे। त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासियांनाच मिळेल, त्यामुळे भावली धरणाचे पाणी शहापूरला जाऊच देणार नाही असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भावली येथे जलपूजन करताना दिला। तालुक्याला बहाल झालेले निसर्गाचे वरदानच म्हणावे असे दाट धुके, धबधबे, मुसळधार पाऊस आणि या पावसातच भावली धरणाचा उगम तालुक्यासह उत्तर महाराष्ट्राची तहान भागवत असल्याचे महत्त्व जाणून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिनांक 29 रोजी विधिवत जलपूजन करण्यात आले। तालुक्यातील पहिलेच भावली धरण 4 दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाले असून विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी नामदार झिरवाळ म्हणाले की गतवर्षी भावली येथे पर्यटनासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले असून कोरोना महामारीत राज्य सरकारला अनेक अडचणी आल्या आहेत, त्यामुळे तो निधी आगामी काळात माझ्या माध्यमातून आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्यातून पर्यटन मंत्री यांची भेट घेऊन भावली धरणासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। भावली पर्यटन विकसित करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील। तसेच तालुक्यातील धरणातून शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी यावेळी दिली। यावेळी काँग्रेस पक्षाचे संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिप सदस्य गौरव बोडके, माजी जिप सदस्य जनार्दन माळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, रामदास धांडे, बाळासाहेब गाढवे, अनिता घारे, भरत आराटे, किसन मुसळे, हरिश्चंद्र चव्हाण, पी के ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, भाऊराव भागडे, पोपटराव भागडे, अरुण गायकर, कैलास घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष वसीम सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, नारायण वळकंदे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते। भावलीच्या पर्यटनाच्या संदर्भात जर आजची हॉट डे जरी आपण वर्दळ बघितली, एवढी मोठी लोकसंख्या किंवा पर्यटक येत असतात आणि त्या माध्यमातून मग ह्या विभागातल्या विशेषतः आदिवासी समाजाच्या बांधवांच्या तरुण मुलांचं व्यवसायाकडं लक्ष जाईल किंवा त्याच्याने त्यांना रोजगार मिळेल म्हणून हा प्रयत्न आपल्या विभागाचे आमदार खोसकर साहेब, झुले साहेब, गुळवे साहेब ह्यांचा सगळ्यांचा जो काही प्रयत्न चालू आहे गोरख भाऊचा वगैरे, तर निश्चितच त्यांना जे काही मागच्या काळात एक 5 कोटीची तरतूद त्या डेव्हलपमेंटसाठी झालेली आहे त्या संदर्भात पुढच्या हप्त्यात एक बैठक आदरणीय अजितदादा किंवा तुमचे वन पर्यटन मंत्री यांच्यासोबत लावून आणि त्याच्यातून हळूहळू कशा पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट करता येईल, कारण एकदमच आत्ता लगेच हो म्हणायला चालू वर्षीचा हा कोरोनाचा जो काही प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी निधींना थोडासा प्रॉब्लेम येतो, तरीसुद्धा जे मागचे मंजुरी आहे त्याच्या संदर्भातली कार्यवाही आम्ही लवकरात लवकर करू। सर, पर्यटनाच्या संदर्भात रस्ते पण चांगले राहणं गरजेचं आहे, आपला जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची अवस्था खूप दयनीय झालेली आहे। कसं आहे, रस्ता वर्दळ वर्दळ असेल तर रस्ता हा थोड्याफार का होईना प्रमाणात खराब हा होतच असतो, पण तो सातत्यानं मेंटेन ठेवणं याच्यासाठी आता जे मी बघितलं इथं माणसजवळ खूप मोठ्या प्रमाणात खड्डे झाले पण त्याची लगेच कार्यवाही चालूही झालेली पाहिजे, म्हणजे जिथं रस्ता आहे वर्दळ आहे तिथं रस्ते खराब होणारच आणि आपल्या इथला पाऊस किंवा खाली जमिनीचा पोत जो आहे तो सुद्धा तसा थोडासा काळ्या मातीचा आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोच ना। सर, आता असं ऐकण्यात आलंय की जनतेचं का भावली धरणाचं पाणी शहापूरला जाऊन द्यायचं नाही, त्याबद्दल आपलं काय? त्याच्यासाठी तर आम्ही तर म्हणतो का आतापर्यंत कदाचित इगतपुरीवर जो अन्याय झाला आहे तो कुठंच दुसरा झालेला नाही, का सर्व पाण्याचे साठे हे इगतपुरी आणि पाणी प्यायचं म्हणून तुम्ही बाकीच्यांना नेऊ शकता पण शेतीसाठी पाणी जर इगतपुरीतूनच पूर्ण न्यायचं आणि त्यातले त्यात आता हे एकच धरण असं आहे का त्याचा उपयोग साधारण आपल्या ह्या पटक्याला होतो आणि मग ते जर घेऊन गेले
तर मग ह्या विभागातल्या लोकांनी जे काही एक त्याग केला आहे, एवढ्या चांगल्या जमिनी देऊन त्याग केला आहे, तर ते काहीतरी त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं, मुलाबाळांच्या दृष्टीनं ते राहावं म्हणून आमदार साहेब सातत्यानं त्याला विरोध नोंदवत असतात आणि नोंदवून तो काही करून शहापूरला पाणी जाणार नाही अशी सगळ्या प्रतिनिधींची त्या ठिकाणी मागणी. धन्यवाद. थँक्यू सर. आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची, साद आमची.